माझ्यासाठी जो कचरा आहे ती कोणासाठी तरी रोटी आहे माझ्या ओळखीचे दोन लोक ते वाहून गेले ते परतच नाही आले सुरुवातीला आम्ही आमच्या पर्सनल गाड्या घेऊन त्यांच्या घरी जायचो आणि कचरा गोळा करायचो आमच्या साईट वरून असं कुठलंही प्रॉडक्ट किंवा कुठलीही गोष्ट नाही की जे डम्पिंग ग्राउंड वर परत जा एका बाईचं आयुष्य बदललं ना तर पूर्ण घराचं आयुष्य बदलतं आमच्याकडे ज्या वीस पंचवीस महिला आता काम करतात त्या सगळ्यांना आम्ही ड्रायव्हिंग शिकवलं डम्पिंग ग्राउंड वरती राहणं रोज कुठेतरी कचऱ्यात हात घालून कचरा गोळा करणं तो विकणं आणि संध्याकाळी त्या आलेल्या पैशात जेवणं एवढंच आयुष्य होतं शेवटी आम्ही त्यांना आधार कार्ड काढून दिली त्यांना पॅन कार्ड मी म्हणून म्हटलं की आम्ही एक एक स्टेप पुढे गेलो आधी त्यांची घरं नीट केली मग घरं नीट केल्यावरती त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिल्यावर मग आम्ही त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड दिली आज त्यांना आम्ही स्वतःची आयडेंटिटी दिली जेव्हा आम्ही त्यांचं आधार कार्ड बनवलं आज ते कुठेतरी आयडेंटिटी मिळाली त्यांना की हा ही व्यक्ती या घरात या देशात राहतय नाही इतके दिवस ही व्यक्ती ह्या देशात राहते हेच कोणाला माहिती नव्हतं काहीच त्यांना स्वतःच जणू काही अस्तित्व अस्तित्वांची जाणीव करून दिली की या देशाचे तुम्ही पण एक नागरिक आहात याची आज आम्ही जाणीव करून नमस्कार मी डॉक्टर मंजिरी पुराणे पुन्हा एकदा आपलं सर्व काहीमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे सर्व काहीमध्ये आपण निरनिराळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना बोलवतो त्यांच्याशी चर्चा करतो ज्ञान मिळवतो त्यांच्या आयुष्यातला जो अनुभव आहे त्यामुळे आपलं आयुष्य आपण कसं निरोगी सुंदर आनंदी आणि अर्थपूर्ण बनवावं हे शिकतो असं आपल्याकडे विशेष व्यक्ती आलेल्या आहेत माझी मैत्रिणी ती खूप जवळची पूर्ण शहराचा घाण कचरा जिथे जमा होतो अशा कचरा व्यवस्थापन केंद्राचं एक पर्यटन केंद्र बनवणं कचरा वेचणाऱ्या स्त्रियांना सबला बनवणं त्यांचं आयुष्य समृद्ध करणं एखादं शहर डम्पिंग ग्राउंड मुक्त करावं आणि जवळजवळ दोन लाख कुटुंबांना माझं घर माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे ह्याची जाणीव करून देणं हे जे एक फार मोठं स्वप्न आहे जे बघितलं आणि ते स्वप्न साकार करणं हे जे एक जिकिरीचं काम आहे हे ज्यांनी करून दाखवलंय अशा समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या संचालिका आहेत मिसेस आदिती दाते ह्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत तर आदिती तुझं खूप खूप स्वागत आहे सर्व काहीमध्ये तुझं स्वागत आहे आणि खूप आनंद आज खूप दिवसांनी भेटलीस खूप साऱ्या गप्पा आपल्याला मारायच्या आहेत नक्कीच सर आपण सुरुवात करूया की हे सगळं म्हणजे तू कसं काय केलंस कशी काय सुरुवात कशी झाली सुरुवात कशी झाली हे जर तुला सांगायचं असेल तर जवळजवळ आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी गेला असेल मी पर्यावरण या विषयामध्ये कार्य करत आहे किंवा ह्याच्यासाठी काय आपण थोडंफार जे काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो ते मी ऑलरेडी करत होते आ, काही गोष्टी अशा ट्रिगरिंग पॉइंट आपण जे म्हणतो ते माझ्या आयुष्यात घडले आणि त्यामुळे मी जास्त चांगल्या प्रकारे माझ्या विचारांना आणि यांना चालना देऊ कि शकले किंवा जास्त चांगल्या प्रकारे फोकस करू शकले की मला आता हे याही गोष्टींबद्दल नाही म्हणजे पर्यावरणामध्ये वेग ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की मला आता कचऱ्याकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे असं मला आतून वाटायला लागलं तुला जर आठवत असेल तर आपण लहान होतो तेव्हा सात जून च्या सुमारास अंधारून यायचं आणि जोरात पाऊस सुरू व्हायला आणि पहिला पाऊस असायचा आता जर तू बघशील तर पंधरा जून पंधरा जुलै ऑगस्ट जरी चालू झाला तरी आजकाल पाऊस पडत नाही हा हे का होत कारण तुझं पर्यावरणाचं गणितच कुठेतरी चुकलेलं आहे कुठे तुझं तरी काहीतरी पर्यावरणात अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे पाऊसाच गणित सगळं बदलत गेले आणि हे नुसतं पाऊस किंवा हे नसतं ह्या ज्या गोष्टी असतात की तुझी एन्व्हायरमेंट जी असते ना ती सगळ्या बाजूने डिस्टर्ब होते आपण आज कचरा जो असतो तो डम्पिंगवरती टाकतो त्या कचऱ्यातनं बरेचशी केमिकल्स तुझ्या जमिनीत मुरतात त्यामुळे तुझ्या जमिनीची क्वालिटी खराब होते बरोबर आहे ते ती केमिकल्स किंवा हे या ज्या गोष्टी तुझ्या कंटॅमिनेशन जेव्हा uh, सॉइल कंटामिनेशन होतं तेव्हा ते तुझ्या पाण्यात पण जातं हो oh. त्यामुळे तुझं पाणी सुद्धा प्रदूषित व्हायला लागतं सो इट्स अ विश सर्कल हे नुसतं असं नाहीये की तुझी हवा प्रदूषित होते तुझी हवा प्रदूषित होते त्याच्याबरोबर तुझं पाणी प्रदूषित होतं त्याच्याबरोबर तुझे सगळेच रिसोर्सेस अपले। रिसोर्सेस आपले प्रदूषित होतात प्रदूषित आता मला हे मान्य आहे की मी एकटी काही सगळं जग बदलू शकत नाही पण कुठेतरी हा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा की मी जग नाही बदलू शकत पण मी आज माझी कम्युनिटी किंवा मी ज्या एरियात राहते तिथे थोडासा हलका जरी चेंज करायचं ठरवलं अगदी एक पर्सेंट तरी शंभर टक्के जग कधी ना कधी तरी बदले किती सुंदर हा तुझा पॉझिटिव्ह आणि खरंच जरूर आहे याची आज जरूर आहे जरूर आहे मी आणि माझं घर असं आपण जर म्हणत राहिलो आणि कचरा फेकत राहिलो तर आज जी आपली स्थिती झाली त्यामुळेच झाली ना त्यामुळेच झाली आता तू जर तू अजून एक विचार कर की तुझ्या घरात जो कचरा असतो तो कचरा तू रस्त्यावर टाकतेस आपण जेव्हा तो कचरा रस्त्यावरती टाकतो हो, तेव्हा कोणीतरी तो उचलत असतो माझ्यासाठी जो कचरा आहे ती कोणासाठी तरी रोजीरोटी आहे बरोबर ह्याची आपल्याला जाणीव करून घ्यायला पाहिजे काही वर्षांपूर्वी माझी एक अतिशय जिवलक मैत्रीण म्हणजे आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत एकत्र राहिलेलो आहोत ती लग्न करून ज्या घरात गेली त्यांचं घर डम्पिंग ग्राउंडच्या जवळ होत आणि त्या डंपिंग ग्राउंड वरती दररोज आगी लागायच्या तिकडनं काही गॅसेस डम्पिंग ग्राउंड मधनं रिलीज कसं असतं ना डम्पिंग ग्राउंड वर ला ला ते जाळायला लागत नाही तिथे ते मिथेन जे क्रिएट होत असत त्याच्यात ते फायर लागतो किंवा ते जे कचरा तिथे कंटॅम हे होतो डिकंपोज होतो तेव्हा ते त्याच्यातनं काही गॅसेस रिलीज होत धोकादायक आहे ना ते त्या गॅसेसमुळे तिच्या लहान मुलाचे लंग्स डॅमेज झाले अरे बाबरे आणि इतके डॅमेज झाले की ही इज कंटिन्युअसली ऑन ऑक्सिजन हा ट्रिगरिंग पॉइंट कुठेतरी मला डोक्यात आला की हे आज एका मुलाचं झालं अशी जर आपली पुढची प्रत्येक पिढी होत असेल तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय राहण्यासाठी कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण त्यांना आणतोय सो ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे ह्या ह्याच्यावरती मी विचार करतच होते की सव्वीस जुलै ते तर आपण कोणीच विसरू शकत नाही मुंबईकर आणि त्यावेळेला जो काय महापूर म्हणजे कदाचित मला असं वाटतं महापूर हा शब्द पण छोटा असेल जे काय मुंबईमध्ये घडलं खूपच भयंकर होतं माझ्या ओळखीचे दोन लोक जे म्हणजे माहितीतले ते वाहून गेले ते परतच नाही परत नाही आले करोडो अब्जावधी रोख करोडो रुपयांचं नुकसान त्याच्यात झालं लोकांची घरं उद्ध्वस्त झाली फॅमिलीज सगळ्या डिस् डिस्टर्ब झाल्या जे काय झालं मग एक सर्वे आम्हाला करायला करावा असं डोक्यात आलं की हे का घडलं आणि ज्यावेळेला आम्ही हा सर्वे केला आणि तेव्हा जे फॅक्ट फा, फाइंडिंग जे झालं ते असं होतं की हा जो शहरात कचरा फेकला जातो रस्त्यावरती तो फेकलेला कचरा पावसाच्या पाण्याबरोबर रवा होऊन जे नाले किंवा जे ड्रेनेज सिस्टीम असते त्याच्यात अडकतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मग मी ठरवलं की आता ह्या कचऱ्यावरती काहीतरी आपण पावलं उचल पावलं उचलायला हवी आहेत आणि मी म्हंटल तसं की मी एकटी पूर्ण शहर बदलू शकत नाही पण मी आज काही लोकांना तयार करू शकले तर कुठेतरी तो बदल दिसून येईल त्याच्यानंतर समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही हे प्रोजेक्ट हातात घेतलं मग प्रथम काय करायचं तर प्रथम आधी आम्ही त्याचा सायंटिफिक अभ्यास केला की कुठल्या प्रकारचा कचरा जनरेट होतो मग तो कचरा जनरेट झालेला त्याचं रिसायकलिंग कशाप्रकारे होऊ शकतं ते रिसायकलिंग करणारे कोण कोण लोक आहेत ते कुठल्या प्रकारचं रिसायकलिंग करतात मग रिसायकलिंग करताना परत ते डम्पिंग ग्राउंडवरती काही टाकतात किंवा काही जातं का आणि ह्या सगळ्यांची आम्हाला उत्तर पॉझिटिव्ह मिळत गेली आमच्या नशिबानी आम्हाला जे वेंडर्स होते रिसायकलर होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करू खरं तर ते बल्क क्वांटिटीमध्ये करणारे होते पण ते म्हणले ठीक आहे तुम्ही जर चांगलं काहीतरी काम करताय तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू बरोबर आता हे सगळं आमचं पेपरवर्क होत आता पेपरवर्क आम्हाला कुठेतरी प्रत्यक्षात आणायचं होत आणि आता आमच्या ह्या प्रोजेक्टला आठ वर्ष झाली आता आमच्या ह्या प्रोजेक्टला मान्यता मिळाली लोक आता आम्हाला म्हणजे काय म्हणायचं सपोर्ट करण्यासाठी पुढे यायला लागले पण पाच वर्षापूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती त्यावेळेला लोक विश्वासच ठेवत नव्हते की असं होऊ शकतं कल्पना एक होती अशी कल्पनाच नव्हती आणि त्यावेळेला तुला आठवत असेल की तू आमच्या पाठी खूप चांगल्या प्रकारे उभी राहिलीस आणि आम्हाला मदत केलीस त्यावेळेला कारण त्याव मला आदिती मी तुला खूप वर्षापासून ओळखते आणि मी फक्त तुझी पॅशन बघितली आणि हा विषय एवढा ज्वलंत आहे की मी माझ्या खारीचा वाटा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं काही वेगळं सगळ्यांनीच करायला हवं याच्यामध्ये नाही का खरंय सो तुझ्या जर विचार आला पुढे आणि त्यामुळे आम्हाला जी काय मदत झाली हे आम्ही उभं करू शकलो हम्म आता हे उभं केल्यानंतर ठीक आहे आमचा सेटअप तर झाला नाही पण त्याच्या आधी मला एक सांग हा हे उभं राहिलं पण त्याच्या आधी तुम्हाला लोकांना पण एक जाणीव करून देणं तेच म्हटलं की आमचा हा सेटअप तर तयार झाला पण आता इथे येण्यासाठी आम्हाला कचरा कोण देणार तो कचरा <laughs> कुठून आणायचा मग त्याच्यासाठी आम्ही काय सुरू केलं तर आम्ही जनजागृती सुरू केली बरं मग आमच्या ओळखीतल्या लोकांना आम्ही प्रथम जाऊन भेटलो बोललो त्यांना सांगितलं की आम्ही काय करू इच्छितो मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही फक्त तुमच्या घरातला सुका कचरा जो आहे तो आम्हाला द्यायचा सुरुवातीला आम्ही आमच्या पर्सनल गाड्या घेऊन त्यांच्या घरी जायचो आणि कचरा गोळा कारण त्यावेळेला आम्हाला काय असं ट्रान्सपोर्टसाठी कुठली एखादं व्हेकल हायर करा वगैरे परवडतच नव्हतं एखाद्या घरातनं मला दोन किलो ती, तीन किलो कचरा मिळणार त्याच्यासाठी आम्ही टेम्पो हायर तुझी गाडी घेऊन कचरा हा आम्ही आमच्या असे पर्सनल पर्सनल गाड्या घेऊन जाऊन आम्ही ते कचरा गोळा करत होतो आणि असा सगळा कचरा गोळा करून आम्ही तिकडे आणायचो आता हा कचरा गोळा केल्यानंतर त्याचं सॅग्रिगेशन व्हायला पाहिजे म्हणजे काय म्हणजे सॅग्रिगेशन म्हणजे सुका कचरा जो असतो त्याच्यामध्ये आम्हाला सगळं मिक्स मिळेल एक कपडा असेल किंवा मेटल असेल वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक आहे प्लास्टिकमध्ये पण आठ दहा पंधरा प्रकारचं प्लास्टिक बरं आपण म्हणतो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक पण तसं नसतं हार्ड प्लास्टिक असतं किंवा कंपोजिट hmm. so, प्लास्टिक असतात किंवा फ्लेक्झिबल प्लास्टिक असतं कंटॅमिनेटेड प्लास्टिक असतं सो असे प्लास्टिकचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आहे आहे काच सो हे सगळे पेपर आहे पेपर। आहे पुठ्ठा हे सगळे जे प्रकार आम्ही ड्रायवेस्ट hmm. मधन गोळा करतो सो so, ते आम्हाला वेगळे करावे लागत आणि सुरुवातीला म्हणजे किती घरांपासून तू सुरुवात केलीस आम्ही वीस किंवा पंचवीस घरांपासून दोन लाख पर्यंत पोहचलोय आणि आता आमचं तेच आम टार्गेट पाच लाखाचं आहे आणि पुढच्या तीन वर्षात आम्हाला पाच लाख पण क्रॉस करायचे असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न पण चालू आहे सो हे करण्यासाठी मग आपल्याला माणसं हवी त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात अशी आली की आपण जेव्हा आपला घरातला कचरा फेकतो त्यावेळेला पूर्वी कसं होतं की पूर्वी रस्त्यावरती कचरा फेकायची पद्धत होती पण नंतर एस्पेशली सव्वीस जुलै झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान खूप मोठ्या प्रमाणावर राबवलं गेलं hmm. आणि हे स्वच्छ भारत अभियान खूप मोठ्या प्रमाणावर राबवलं रा, रा, राब राबवलं गेलं त्यामुळे रस्त्यावरचा कचरा कर... फेकण्याची प्रोसेस कमी व्हायला कमी व्हायला ती प्रोसेस कमी झाल्यामुळे रॅक पिकर्स फॅमिलीज ज्या होत्या त्यांना रस्त्यावरती कचरा मिळणं बंद झालं मला एक परत एकदा म्हणजे थोडंसं मागे जाऊन असं विचारायचं आहे की तुम्ही छोट्या छोट्या घरांपासून कचरा गोळा करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कागद आहेत सॅनिटरी नॅपकिन्स आहेत डायपर्स आहेत किंवा तुमचे भाज्यांचं टाकलेलं आहे अन्न आहे वगैरे असं आलं मग त्याचं तुम्ही सेग्रिगेशन कोणाला दिलं म्हणजे तुझे म्हणाली पिकर्स ना रस्त्यावर मिळणं बंद झालं बंद झालं मग त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला हा जो सगळा कचरा होता हा जेव्हा डम्पिंग ग्राउंड वरती जायचा मिक्स हुँ। हे रॅक पिकर्स डम्पिंग ग्राउंड वरती जायचे आणि त्या सगळ्या मिक्स घाणेड्या कचऱ्यामध्ये हात घालून प्लास्टिक वेगळं काढ किंवा पुठ्ठा वेगळा काढ ह्या सगळ्या गोष्टी ते करायचे सो so, आम्हाला असं वाटलं की ह्या रॅक पिकर्स फॅमिली तसं पण आता रस्त्यावरती कचरा मिळणं बंद झालाय रस्त्यावरचा कचरा बंद झाला म्हणजे त्या डम्पिंग ग्राउंड वरती जाणार आणि तिकडे कचरा गोळा करणार आणि तो विकणार की आपल्यासाठी जो कचरा आहे तो त्यांच्यासाठी रोजीरोटी आहे so, सो कुठेतरी अनहायजेनिक किंवा अनहेल्दी अनहायजेनिक म्हणण्यापेक्षा अनहेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये ते लोक काम काम करत आहेत सो ह्या लोकांसाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे कारण आज ते आपले खूप मोठे पार्टनर्स आहेत उद्या जर उद्या जर तू विचार कर की एक दिवस कचरेवाला नाही आला तर तुझ्या घराची काय अवस्था होईल बरोबर तू राहू नाही शकणार खरे सो खरे। so, आपण म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे पण ऍक्च्युली दे आर आर बिगेस्ट पार्टनर त्यांच्यामुळे आज आपलं आयुष्य सुखकर आहे सो so, आपण कुठेतरी त्यांचंही लाईफ बघायला पाहिजे तुझ्या केंद्रावर आले तेव्हा मी बघितलं की तुम्ही एकदम असं चांगलं हायटेक वगैरे केलंय म्हणजे तिकडे त्या नुसत्या ढिगाऱ्यातनं काढत होत्या आणि इथे तुमचा असा एक बेल्ट जात होता ते सांग ना जरा की ते कसं काय त्या तुम्ही त्यांना कसं हे केलंय म्हणजे त्यांना आता कसं आता कसं होतं की ह्या बायकांना आम्ही आमच्या साईटवरती कामासाठी आणलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला काय तुम्हाला कचरा पाहिजे तुम्हाला रोटीसाठी काहीतरी पाहिजे आम्ही तुम्हाला पैसे देऊ बदल्यात तुम्ही आमच्यासाठी काम करा बर आणि मग काम करा कसं तुम्हाला त्या कचऱ्यात जाऊन काम करण्यापेक्षा तुम्हाला आम्ही फ्रेश चांगल्या स्वच्छ एन्व्हायरमेंट मध्ये दे काम देतो हो बरं वर्षानुवर्ष हे लोक पिढ्यान पिढ्या हेच काम करत आहेत कचरा गोळा करणं ओके त्यामुळे आम्हाला त्यांना कधीच शिकवावं लागलं नाही इनफॅक्ट कितीतरी गोष्टी त्यांच्याकडनं मी शिकले की कंटॅमिनेटेड प्लास्टिक म्हणजे काय तुमचं हार्ड प्लास्टिक म्हणजे काय मग आम्ही काय केलं की आता त्यांचं काम सुखकर किंवा सोपं व्हावं ह्याच्यासाठी आम्ही तिकडे कन्व्हेअर बेल्ट लावले बर आता आमची जी, जी पद्धत असते कचरा गोळा करण्याची ती अशी असते की आता दोन लाख घरांपर्यंत आम्ही पोचल्यामुळे आम्ही आता काही व्हेकल्स हायर करतो टेम्पो हायर करतो आमच्या अशा वेगवेगळे रूट्स आम्ही आता बनवलेले आहेत आम्ही त्याच्यासाठी एक वेबसाईट बनवली आहे व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनवलेले आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये कसं आहे की आता एक एकेका एक एरियाचा एक एक ग्रुप आणि मग आम्ही सांगतो की तुमच्याकडे सोमवारी कलेक्शन होईल तुमच्याकडे मंगळवारी कलेक्शन होईल मग त्या ग्रुपमधल्या लोकांना ते आम्हाला सांगतात की आमचा कचरा इकडे ठेवलाय आमचा कचरा ह्या स्पॉटवर ठेवलाय असं ते सांगतात मग आमचं कलेक्शन व्हेकल तिकडे जातं तो कचरा सगळा गोळा करतं आमच्या साईटवरती आणतं साईटवरती आल्यानंतर ह्या ज्या महिला आहेत त्या महिला कन्व्हेअर बेल्टवरती सगळा तो सुका कचरा टाकतात आता हे सॅग्रिगेशन कसं होतं तर कन्व्हर बेल्टच्या दोन्ही साइडला चार चार पाच पाच महिला बसलेल्या असतात आणि प्रत्येक जण एक एक कलेक्शन करतो एक एक सॅग्रिगेशन करतात म्हणजे एक महिला असेल ती फक्त त्या बेल्ट बेल्टवरचा पेपर उचले एक असेल ती फक्त ग्लास उचले एक असेल ती फक्त प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार उचले आणि तो असं कन्व्हर बेल्ट फिरत राहतो त्यामुळे कसं होतं की आमचं सॅग्रिगेशन पण आपोआप होत मग हे जे आमचं सेपरेट सेपरेट आम्ही जे हे केलेलं असेल ते आम्ही आता रिसायकलिंगला म्हणजे काय होत की ग्रॅन्युअल्स बनवले जातात प्लास्टिकचे 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 प्लास्टिक ग्रॅन्युअल्स बनवले जातात मग त्या ग्रॅन्युअल्स पासून तुझ्या टेबल बनतात खुर्च्या बनतात किंवा परत त्याचे काही इतर प्रॉडक्ट बनवायचे असेल तर त्याच्यासाठी ते ग्रॅन्युअल्स किंवा पॅलेट्स असतात ते बनवले जातात बरोबर पेपर असेल तर तो, तो आम्ही पेपर इंडस्ट्रीकडे पाठवतो मग ते त्याचाच परत पेप, पल्प बनवून परत त्याचा पेपर बनवतात सेम वे मेटल ग्लास हे आमचं रिसायकल होत सो so, आमच्या साईटवरून असं कुठलंही प्रॉडक्ट किंवा कुठलीही गोष्ट नाही की, की जे डम्पिंग ग्राउंडवर परत जा परत जा मग त्या प्लास्टिकचं तुम्ही जे सेग्री दहा प्रकारची जे आहे त्याचं तुम्ही काय करता म्हणजे जी आपण ऐकतो ना की अजिबात डिग्रेड होत नाही असं असतं ना जे म्हणजे जे अगदी लोक म्हणतात ना ते फिशच्या पण घशात जाऊन अडकलेलं okay. असतं त्याचं तुम्ही काय करता आता दॅट प्लास्टिकचा तू उल्लेख केलास ते प्लास्टिक म्हणजे कंटॅमिनेटेड प्लास्टिक, प्लास्टिक बर म्हणजे आपले ते चिप्स आणि आणि सो कंटॅमिनेटेड प्लास्टिक किंवा त्याला मल्टी लेअर प्लास्टिक असं बर याच्यामध्ये कसं असतं ना की आतमध्ये एक अॅल्युमिनियम फॉइलचा लेअर असतो आणि मध्ये अल्युमिनियम फॉईलच्यावरती एक पेपरचा लेअर असतो की ज्याच्यावर आता फॉर एक्झाम्पल तू लेस किंवा कुरकुरेजचं जर पाकिट घेतलं असतं त्याच्यावरती एखाद्या बॅट्समनचा फोटो प्रिंट केलेला असतो किंवा लेस म्हणून रंगी त्याच्यावर करून नाव लिहून तिथे बटाट्याचे ते चिप्सचे फोटो असतात सो so हे सगळं प्रिंटिंग असतं आणि तो पेपर असतो आणि त्याच्यावरती एक थिन प्लास्टिक फॉईलचा लेअर दिलेला असतो सो हे अशा प्रकारचं पॅकेजिंग असतं त्याला कंटॅमिनेटेड प्लास्टिक असं म्हटलं जातं आणि हे कुठेही रिसायकल होत नाही सो हा एक आमच्याकडे मोठा प्रश्न होता की अशा प्लास्टिक तर केलं त्याचं करायचं काय पुढे बरं रिसायकलिंगला तर पुढे कोणी घेत नाही मग आम्ही काय केलं आम्ही त्याच्यासाठी एक ऑइल मशीन घेतलं ऑइल मशीन <laughs> हा बरं But... मग हे जे प्लास्टिक आहे ते खूप हाय डिग्रीवरती मेल्ट होतं आणि मग ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यातनं चार बाय प्रॉडक्ट्स आम्हाला मिळतात एक जे असतं ते ॲल्युमिनियमचं मेटल फॉर्ममध्ये मिळतं पेपर असतं तो ऑफकोर्स हा याला तो, तो जळून त्याचं कार्बन तयार होतं वॉटर तर कं पाणी हा एक बाय प्रॉडक्ट असतो आणि तिसरा जो महत्त्वाचा प्रॉडक्ट असतो तो, तो म्हणजे ऑइल आता हे ऑइल म्हणतो आपण ह्याला पण हे जे असतं इट्स अ सबस्टिट्यूट टू केरोसिन अच्छा आणि हे म्हणजे प्रॉपर तुम्ही तू प्रॉपर तू एखाद्या फर्नेस मध्ये वापरू शकतेस अरे वा किंवा तुझ्या हे जे कुकिंग असतात त्याच्यामध्ये तू केरोसिनच्या बदल्यात पण ते ऑइल वापरू शक आणि आमच्या साईटवरच्या साईटवरच्या बायका बऱ्याचदा त्याच्यामध्ये मी आले एकदा तेव्हा त्यांनी त्याच्यातच हे करून चहा वगैरे चहा केलेला तू बघितलाय सो हे हे जे कंटॅमिनेटेड प्लास्टिक होतं हे आमच्याकडेच आम्ही आता रिसायकल करतो अरे वा आणि बाकीचं प्लास्टिक किंवा बाकीचं जे आहे ते तर आम्ही बाहेरच वाटत आता हे झालं आमचं काय म्हणायचं जे काय ड्रायवेस्ट आम्ही गोळा करत होतो त्याच आम्ही रिसायकलिंग पर्यंत नेलं पण आम्हाला असं जाणवलं की ह्या स्पॉट चा कुठेतरी एक टुरिस्ट स्पॉट बनला त्याच्यात ते मला खूप छान वाटलं ती आयडिया खूप छान आहे की कसं आहे ना नुसतं मी तुला एखादी गोष्ट सांगितली बसून आणि तू तु तुझ्या डोळ्यांनी बघितलीस या दोन गोष्टींमध्ये फरक मग आता तुला जर त्या गोष्टीपर्यंत आम्हाला न्यायचं असेल तर आम्हाला तिथे काहीतरी छान दाखवलं हो पाहिजे कचऱ्यातून कला असं कचऱ्यातून कला म्हणून मग आम्ही काय सुरुवात केली ना आम्ही शाळांच्या मुलांना तिकडे बोलवायला सुरुवात केली म्हणजे दरवर्षी आमच्याकडे कमीत कमी पन्नास ते साठ हजार मुलं साईट व्हिजिटला येतात हो आणि ह्याचा उद्देश काय आहे की एकतर तिथे आम्ही छान लायब्ररी बनवली आहे तू बघितली खूप छान छान पुस्तक आहे तिकडे म्हणजे जी आपल्याला कधी कधी विकत पण घेता येत नाही तशी ऍक्च्युली आणि त्या एक म्युझियमच बनवलं आणि त्याला आम्ही एक वंडर म्युझियम म्हणून नाव दिलं <laughs> आणि तिकडे जी मुलं व्हिजिटला येतात त्यांना बेसिकली आम्ही हेच सांगतो की तुम्ही फेकलेल्या तुम्ही कचरा म्हणून जर टाकलेलं आहे त्याचं काय होत आहे पुढे ते बघा आणि ते आम्हाला रिसायकल करण्यासाठी किंवा लँडफिल्ड पर्यंत न जाण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी किती कष्ट किंवा मेहनत घ्यावी लागते आता हे कष्ट किंवा मेहनत घ्यायला लागते हे आम्हाला त्यांना का सांगायचंय मग तुम्ही त्या वस्तूच वापरणं कमी करा तुम्ही जर टिश्यू पेपर वापरत असाल तर एकदम पंच ऑफ टिश्यू पेपर घेऊन हात पुसण्यापेक्षा एकच टिशू पेपर घेऊन हात पुसा खरे किंवा प्लास्टिकचे कंटेनर्स वापरताना त्यांच्यामध्ये ते रियूज करू शकता का अवेअरनेस मुलांमध्ये अवेअरनेस क्रिएट कर, करणं हे so, तेवढंच गरजेचं आहे सो ह्याच्यातनं तुला सांगते आणि दुसरं असं आहे की आपल्याला आप आता पुढच्या जनरेशन कुठेतरी हे ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की तुम्ही जी जे काय वापरता वस्तू त्या तुम्ही थोड्या रियूज करायचा प्रयत्न करा किंवा रिड्यूज करायचा प्रयत्न करा रिसायकल करायचा प्रयत्न सो हे जे आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आम्ही त्या मुलांना तिकडे घेऊन येतो आणि म्हणजे मी तुला सांगते इतका मुलांवरती परिणाम होतोय आणि मुलांच्यात इतका अवेअरनेस शाळांबद्ध आता यायला लागलेला आहे सुंदर आणि हीच मुलं घरी जाऊन आई वडिलांना पण शिकवणार असणार आई वडिलांना पण शिकवतात मी ती मुलं सुद्धा चार वेळा विचार करतात की मी हे करू का हे मी टाकू का किंवा हे मी टाकलं तर ह्याचं पुढे काय होणार आहे ह्याचीही त्यांना आता कल्पना यायला लागलेली शेवटी पुढे हीच जनरेशन आहे जी पुढे आपली एन्व्हायरमेंट करणार असं काहीतरी निर्माण केलंय की त्यामुळे त्यांनाच त्रास होणार आहे तर त्यांनीच ऍक्शन आता आपण घेतली पाहिजे सो so, ही आमची पहिली स्टेप होती आणि जेव्हा आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आता आम्ही पन्नास साठ हजार मुलांना दरवर्षी काय म्हणतो शिकवायचं काम करतोय किंवा त्यांचं मेंटल ब्लॉक कुठेतरी बदलायचा किंवा त्यांचं बिहेव्हिअर पॅटर्न कुठेतरी बदलायचा प्रयत्न करतोय दोन लाख घरांपर्यंत आम्ही पोचलो मग आम्हाला वाटलं की आता ज्या कचरा वेचक महिला आहेत त्यांच्यासाठी पण आम्हाला आता काहीतरी करायला पाहिजे त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी आम्हाला काहीतरी करायला पाहिजे कारण आज एवढे वर्ष झाली ज्या परिस्थितीत ते राहत आहेत कुठेतरी त्यांना त्या परिस्थितीतनं वर काढणं पण गरजेचं मग आता त्यांना या परिस्थितीतनं वर कसं काढायचं मग आम्ही दरवर्षी एक एक प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात Okay. मग ती प्रोजेक्ट कशी तर आधी त्या बायकांची घरं आम्ही नीट करून दिली म्हणजे कोणाचे पत्रे तुटले असतील तर ते पत्रे बदलून घरांची डागडुजी करून तुम्ही ज्या घरात राहता ते तरी घर तुमच्या डोक्यावरच छप्पर तरी नीट असावं hmm. हे झाल्यानंतर मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही म्हंटल की आता यांना आम्ही गॅस कनेक्शन घेऊन दे कारण एवढे वर्ष ते राहत आहेत आणि अजूनही चुलीवरती लाकडं गोळा करून स्वयंपाक करताय त्यामुळे त्यांना आणि चुलीवरती लाकडं करतात म्हणजे परत तुम्ही झाडं तोडणार म्हणजे परत तुम्ही एन्व्हायरमेंटचा रास करणारच आहात आणि धूर त्याच्यात आणि धूर धूर म्हणजे तुमचं हेल्थचे इश्यूज त्याच्यात नाही येणारच आहे सो आम्ही गॅस कनेक्शन घेऊन दिली मग एक वर्षी आम्ही त्यांना पाण्याची कनेक्शन घेऊन दिली कारण त्यांना पाण्यासाठी अक्षरशः म्हणजे मैलोन मैल लांब जाऊन शहरामध्ये सुद्धा शहरात सुद्धा हे आहे सो आम्ही त्यांना पाण्याची कनेक्शन घेऊन दिली त्याच्यानंतर मग त्यांच्या घरात इलेक्ट्रिसिटी म्हणजे मीटर्स त्यांच्या नावाने घेऊन त्यांना इलेक्ट्रिसिटीची कनेक्शन दिली आणि तुला सांगते की या बायका इतक्या खुश झाल्या की त्या म्हणतात आम्ही कधी आयुष्यात या गोष्टी इमॅजिन केलेल्याच नव्हत्या hmm. की असं आमचं आयुष्य बदलू शकलू शक आणि आज कसं आहे की आज एका बाईचं आयुष्य बदललं ना तर पूर्ण घराचं आयुष्य बदलतं खरे त्यामुळे आमचा वुमन एम्पॉवरमेंट हा जो एक त्याच्या पाठचा जो उद्देश होता तो कुठेतरी साकार होतोय किंवा तो कुठेतरी चांगल्या चॅनल मधनं जातोय खूप छान त्यांना रोजगार पण मिळतो त्यांना रोजगार पण मिळतो हे झाल्यानंतर मग आम्हाला असं कुठेतरी जाणवायला लागलं की ठीक आहे म्हणजे आपण आता त्यांच्या एन्व्हायरमेंट त्यांच्या हेल्थची काळजी घेतली एन्व्हायरमेंटची काळजी घेतली की ठीक आहे भले मी म्हंटल तसं की सगळं जग काही मी बदलू शकत नाही पण आज दोन लाख घर दोन लाखाची पाच लाख घरं डेफिनेटली होतील म्हणजे आज पाच लाखातला आज आम्ही आज तुला सांगते जवळजवळ महिन्याला आम्ही आज वीस टन तीस टन किंवा त्याच्यापेक्षा जास्ती कचरा जो रिसायकल करतो आज तेवढे टन कचरा डम्पिंग ग्राउंड वरती जाणं बंद झालं झालं जेव्हा वीस टन तीस टन कचरा तू दिवसाला रे हो oh, आमचा दिवसाला एक दीड टन तर आम्ही रिसायकल करतोच करतो खरं की काय हो oh. म्हणजे कल्पनाच करू शकत नाही की एवढा आणि हे तू एकदम लोकांच्या दोन किलो कचऱ्यापासून सुरुवात केलेली आज आम्ही तीस टन पंचवीस टन महिन्याचं काम करतो सो आज पंचवीस टन तू विचार कर ना पंचवीस टन कचरा आज डम्पिंग ग्राउंडवर महिन्याला जाणं बंद झालं एक वर्षात किती झालं सो कुठेतरी आमचं ते एन्व्हायरमेंटची पण काळजी घेऊन घेतल्यासारखी व्हायला लागली परत वुमन एमेंट मुळे आम्ही चांगलं आयुष्य द्यायला लागलो आज एका बाईला चांगलं आयुष्य दिलं म्हणजे तिची मुलं तिचा नवरा त्या पूर्ण फॅमिलीलाच आम्ही चांगलं आयुष्य दिलं आणि मला असं वाटतं तू मला म्हणाली होतीस की त्यांचं आधार कार्ड त्यांचं बँकेच ते त्यांना म्हणजे अगं आधार कार्ड म्हणजे सांगते ना की डम्पिंग ग्राउंड वरती राहण रोज कुठेतरी कचऱ्यात हात घालून कचरा गोळा करणं तो विकणं आणि संध्याकाळी त्या आलेल्या पैशात जेवणं एवढं आयुष्य होतं शेवटी शो आम्ही त्यांना आधार कार्ड काढून दिली त्यांना पॅन कार्ड म्हणजे म्हणून म्हटलं की आम्ही एक एक स्टेप पुढे गेलो आधी त्यांची घरं नीट केली मग घरं नीट केल्यावरती त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिल्यावर मग आम्ही त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड दिली आज त्यांना आम्ही स्वतःची आयडेंटिटी दिली जेव्हा आम्ही त्यांचं आधार कार्ड बनवलं आज ते कुठेतरी आयडेंटिटी मिळाली त्यांना की हा ही व्यक्ती या घरात या देशात राहतेय नाही इतके दिवस ही व्यक्ती ह्या देशात राहते हेच कोणाला माहिती नव्हतं काहीच त्यांना स्वतःच जवळ जणू काही अस्तित्वच नव्हतं आज त्यांना आम्ही त्या अस्तित्वांची जाणीव करून दिली की या देशाचे तुम्ही पण एक नागरिक आहात ह्याची कुठेतरी आज आम्ही जाणीव करून आणि मग मला असं वाटतं त्या स्वतः एटीएम मध्ये जाऊन पैसे वगैरे एटीएम मध्ये आधार कार्ड वगैरे आता कसं झालं की ह्या गोष्टी जेव्हा दिल्या आणि आम्ही त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड वगैरे त्यांच्या नावाचं काढून दिलं तेव्हा त्यांना कळलं की ओके आमचं पण काहीतरी अस्तित्व आहे या जगामध्ये मग आम्ही त्यांना सांगायला सुरुवात केली की के आता तुमचं अस्तित्व आहे आता तुम, तुम्हाला आम्ही पैसे पण देतो महिन्याला तुम्हाला तुमचं भविष्य काय आहे आता तुम्ही फक्त अस्तित्व निर्माण केलेत तुमचं तुमचं भविष्य काय काय मग भविष्य काय तर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे अच्छा मग इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे काय करायचं तर संध्याकाळी आलेला पैसा जाऊन जेवणात नाही खर्च करायचा मग आम्ही हळूहळू त्यांना पटवलं की आम्ही तुम्हाला हे रोजचा पैसा देणंच बंद करणार बर मग आम्ही त्या सगळ्या बायकांचे बँकेत अकाउंट उघडले आणि सांगितलं दर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पगार मिळणार व्यवस्थापन तुम्ही तुमचं असं करायचं की एकदा तुम्हाला महिन्या अखेरीला मिळालेला पगार तुम्ही पूर्ण महिनाभर पुरवायचा आणि पुरवलं म्हणजे अर्ध्याच पगारात तुमचं घर चाललं पाहिजे कमीत कमी अर्धा पगार तरी तुमचा शिल्लक राहायला पाहिजे आता कसं आहे ना मी जेव्हा अर्धा पगार म्हणेन तेव्हा ते 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 तेव्हा थोडस शिल्लक ते ते ठेवत पण सुरुवातीला त्यांना जरा ते वाटायचं काय काय सांगतायत काय कर असं काय असतं का असं काय असतं का पण ज्या वेळेला आता हे मागचे सहा महिने आठ महिने दर महिन्याला होत आहे तेव्हा तुला सांगते एटीएम कार्ड हातात घेऊन जेव्हा ते एटीएमच्या मशीन पुढे उभ्या राहतात ना पगार काढायला त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद असतो ना तो बघण्यासारखा असतो किती छान की कि चेहऱ्यावरच्या आनंदापेक्षा तो एक कॉन्फिडन्स असतो की मी पण आता अर्निंग मेंबर आहे मी पण आता इतर लोकांसारखी बँकेत जाऊन पैसे पैसे काढते मी त्यांच्या राणीमानात आणि त्यांच्या विचारसरणीत फरक पडला का ग खूप पडला म्हणजे आता त्यांना एकतर शिक्षणाचं महत्व कळायला लागलं त्यांना इन्व्हेस्टमेंटचं महत्व कळायला लागलं किंवा पैसे चार आपण आपले सांभाळून ठेवले पाहिजे yes. याचं महत्व कळायला लागलं आमच्याकडे आल्यानंतर हेल्थ कॉन्शियस हेल्थ कॉन्शियस म्हणण्यापेक्षा आपण आपल्या हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे ह्या गोष्टींची जाणीव किंवा हेल्थी एन्व्हायरमेंट मध्ये कसं काम करायचं ह्याची त्यांना जाणीव झाली so, सो मी म्हंटल तसं की अपलिफ्टमेंट झालं हे नुसतं त्यांना आम्ही पैसे दिले आणि त्यांनी काम केलं सर्वांगीण विकास हा जो म्हणतो ना तो ह्या फॅमिलीचा झाला आणि मी जस मग अशी म्हटलं तू घरात एक बाईला जर हे केलंच ना ते सगळं म्हणजे आता मी तुला सांगते ना पूर्वी यांच्याकडे शिक्षणाच्या नावाने बोंब पण आता ह्या रॅक पिकर बायक आपल्या मुलांना रेग्युलर शाळेत पाठवतात त्यांची मुलं रेग्युलर अभ्यास करतात सो so, हा जो फरक पडत गेला तो हा कुठेतरी आमच्या बरोबर या लोकांनी काम केलं त्याचाच तो परिणाम होता oh. आता पुढे जाऊन आम्ही अजून एक पाऊल टाकलं बर आणि ते असं की आमच्याकडे ज्या वीस पंचवीस महिला आता काम त्या सगळ्यांना आम्ही ड्रायव्हिंग शिकवलं हो huh? so, सगळ्यांची आता लर्निंग लायसन्स आलेली आहे सांगते आणि आम्ही दोन ई व्हेकल्स विकत घेऊ बर आता इ व्हेकल्स विकत घ्यायच्या पाठचं कारण पण होत की साठी आम्ही काम करतो म्हणून अगदी मोठ्या आणि इथे रोज पेट्रोलचा टेम्पो आम्ही दारोदारी पाठवणार कलेक्शन करायला हे कुठेतरी आमचं म्हणजे काय म्हणायचं काम करणं आणि विचार कॉन्फ्लिक्ट पण अर्थात मी म्हटलं तसं की ह्या असे एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नव्हत्या आणि त्याच्यासाठी लागणारे फंड आमचे इतके दिवस अ जमलेले नव्हते त्यामुळे तर ह्या वर्षी आम्ही आता दोन ई व्हेकल्स घेतले त्याच महिला चालवत ह्याच महिला चालवत जाणार आम्ही त्यांना आता रूट ठरवून देणार आणि ते आता दोन व्हेकलचे आम्हाला पाच ते दहा ई व्हेकल्स हे आमचं आता टार्गेट आहे वीस वीस पूर्ण वीस महिलांना आम्ही ते गाड्या चालवायला शिकवलेल्या आहेत तिची लर्निंग लायसन्स पण आलेली आहे खूपच छान त्याच महिला जातील त्याच कचरा गोळा करतील त्याच आणून त्याच सेग्रिगेशन आता ड्रायव्हिंग पण करते किंवा मला एक लायसन्स पण मिळालं हे खूप सुंदर आहे खूप एक असं म्हणजे मी इमॅजिनच नाही करू शकत मी तुला सांगते ना मंजेरी खरं सांगते आज आठ वर्ष जेव्हा मी ह्या प्रोजेक्ट वरती काम करते ना त्या बायकांचा जो आनंद आहे ना आपल्याला कळतं की किती छोट्या गोष्टी आणि आपण छोटी छोटी दुःख घेऊन बसतो आपण म्हणजे तुला सांगते ज्या वेळेला ते एटीएम कार्ड घेऊन अशा एकदम अशा म्हणजे आयटीत माझ्याकडे आयटीत जातात ना ती आईट खरंच बघण्यासारखी असते खूप सुंदर असं वाटतं की ठीक आहे आपण ह्या समाजात जिथे राहतो त्या समाजासाठी काहीतरी काम केलं आणि ते कुठेतरी बरोबर आहे खूप सुंदर तो आता आमचं जे टार्गेट आहे ते असं आहे की आता दोन लाख घरांपासनं आम्हाला पाच लाख घरांपर्यंत पोहोचायचं आहे आता जे आम्ही दिवसाला एक टन किंवा दोन करतोय ते आम्हाला दिवसाला पाच दहा टन हे आमचं टार्गेट आहे आणि ही व्हेकल्स पण वाढवायचं टार्गेट आहे असा आमचा हा प्रोजेक्ट चाललाय आणि मग हे आणखीन तुम्हाला आता तुम्ही हा जो एक ठाणे शहरामध्ये तुम्ही हे करताय आणि आता हळूहळू ते पसरत जाणार मग बाकीच्या शहरांनी पण विचारणा केली असेल ना की आम्हाला पण येऊन हे करून द्या बाकीच्या शहरांनी विचारणा केलेली आहे पण कसं आहे की तिकडे आम्हाला तो सेटअप चालू करायचा से, आणि तो जाऊन तिकडे मॅनेज करायचा असं नाही की आम्ही विचारच करत नाही आहोत आता कल्याण मध्ये पण असा एक प्रोजेक्ट चालू करायचा आमचं आहे डिस्कशन चालू आहेत तसंच पनवेलमध्ये पण ऍक्च्युली कसं आहे माहितीये पन... का की आमच्या ह्या प्रोजेक्टवरती आम्ही ऑलरेडी नवी मुंबई मधनं कचरा गोळा करतो अच्छा तुम्ही तिथपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत नवी मुंबई पण फक्त फरक एवढाच आहे की ठाण्यामध्ये आम्ही दररोज गाडी हे करतो नवी मुंबईमध्ये आम्ही महिन्यात दोनदाच जातो पण तरी तुला सांगते की महिन्यात दोनदा जेव्हा आमची गाडी जाते तेव्हा नवी मुंबईमध्ये जे आमचे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत पंधरा पंधरा दिवस ते आपल्या घरात हा सुका कचरा सांभाळतो हो कुठेही अशी आम्हाला कंप्लेंट येत नाही की अरे असं आम्ही कचरा घरात कसा ठेवू पंधरा पंधरा दिवस सांभाळतात आणि आम्ही महिन्यातनं दोनदाच तिथे नवी मुंबईला गाडी पाठवतो आणि तिकडनं आणतो त्यामुळे कसं की आता त्या बाजूला नवी मुंबईमध्ये आम्ही आता प्रोजेक्ट चालू करत नाही होत कारण तिकडचाच कचरा जर इथे ये येतोय ये आणि इथे मॅनेज होतोय तर मग हळूहळू पण कल्याण कल्याण महानगरपालिकेमध्ये आमची बोलणी सुरू आहे तसंच इथे पण असं एक प्रोजेक्ट चालू करून द्यायचं पण ही एक मला असं वाटतं की एक खूप मोठी एक मुवमेंट आहे ही एक नाही का चळवळ आहे ती नक्कीच आहे समाज परिवर्तनाची ज्याच्यामध्ये तुमचं हेल्थ आहे हायजीन आहे तुमचं रिहॅबिलिटेशन तुम्ही जे करताय आणि हे ही पसरणार आहे आता आणि पसरणार म्हणजे कारण की ती आज जरुरी आहे फार मोठी फार मोठी समाजाला गरज याची आणि हे इतक्या यशस्वीपणे तू करतेस त्याच्यामध्ये अजून एक मला विचारायचं होतं की आपण ज्याला जो म्हणजे झाडाचीच पाल वाचोळा पडतो किंवा जी झाडं तोडलेली असतात त्याचा पण कचरा होतो का काय म्हणजे त्याचं काय तुम्ही करता ऍक्च्युअली आता कसं होतं की ठाण्या ठाणे शहरामध्ये पावसाळ्याच्या वेळेला झाडं तोडली जातात किंवा झाडाचं कटिंग होतं किंवा काही झाडं पावसामध्ये वादळामध्ये पडताळून पडलेली असून ही सगळी झाडं पूर्वी डम्पिंग ग्राउंड वरती जायची जिथे कचरा जायचा डम्पिंग ग्राउंड वरती तिथेच ही झाडं टाकली जायची आणि मग व्हायचं काय की मी तुला मग अशी म्हटलं असं की मिथेन गॅसमुळे तिथे hmm. आग लागते ती आग लागली की ती झाडं पेटायची आणि लाकूड म्हटल्यावर तर ती काय आग पसरायला oh, वेळ oh, लागेल सो oh, oh, oh. so, आम्ही मग असा विचार केला की आपण ह्याच्यासाठी काही सोल्युशन शोधू शकतो तेव्हा आमच्याला असं लक्षात आलं की ह्याच्या आपण ब्रिकेट्स बनवू शकतो मग आम्ही महानगरपालिकेशी बोलून त्यांना सांगितलं की जेवढी झाडं तुटतील किंवा जे काय असेल ते शेवटी महानगरपालिकाच गोळा करते त्यांना आम्हाला आणून द्या आम्ही त्याचं काय करायचं ते बघू करा अशा प्रकारे मग आमच्याकडे हा झाडांचा सगळा कचरा येऊन पडायला लागला सो आम्ही तिथे काही मशीन्स लावली त्याच्यातलं पहिलं मशीन म्हणजे क्रशर आहे त्याच्यामध्ये ही जी मोठी झाड जी असतात ती अख्खीच्या अख्खी झाडं टाकली जातात ती टाकल्यानंतर त्याचा बारीक भुगा होतो त्याच्यानंतर तो भुगा एका बेल्ट बेल्टवरनं एका दुसऱ्या मशीनवरती चढवला जातो त्याला ब्रिकेट मेकिंग मशीन म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय असतं की हा जो भुगा असतो तो इतक्या प्रेशरमध्ये तो कॉम्प्रेस केला जातो की त्याच्या असा एक लोफच्या लोफ बनतो विटेसारखा विटच बनते फक्त वीट, ती गोल वीट असते आणि ह्याचा उपयोग पर्नेस मध्ये ऐवजी केला जातो म्हणजे ते बेटर आहे जास्त ते जास्त बेटर आहे म्हणजे एकतर तुझं तुला कोळसा त्याच्यासाठी वापरायला नको आणि तसं पण हे लाकूड तुझं फुकटच जाणार आहे हे काही तू रिसायकल किंवा रियूज तर काहीच करू शकत नाही आयदर तुझं जळणार किंवा त्याला दुसरं काही हे नाही किंवा कंपोस्ट होईल तेव्हा होईल पण लाकूड ही गोष्ट अशी की ती कंपोस्ट जरी होणारी असली तरी त्याला इतकी वर्ष लागतात मोठे जे लॉग्स असतात त्याला खूप वर्ष लागतात कम्पोस्ट व्हायला सो आता कसं झालं की हा जो कचरा आहे हा कचरा आम्ही ब्रिकेट्स मध्ये कन्वर्ट केल्यामुळे तो परत रियूज व्हायला लागला hmm. किंवा ही जी झाडं होती ती रिसायकल झाली सो कुठेतरी आम्ही एनव्हायरमेंटला सपोर्ट केल्यासारखं झालं मला आता ते आम्ही तिकडे साईटवर आले होते ना ते मला ट्रिपल आर दिसलं हे आर 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 ते काय फार इंटरेस्टिंग वाटलं मग ते काय आर 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 म्हणजे ऍक्च्युली ते रिड्यूस रिड्यूस रिसायकल आणि रियूज रियूज रिड्यूस रिसायकल आणि रियूज खूप छान कॉन्सेप्ट आहे खूप छान आम्ही या आर 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 मधनं एवढंच लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही एक तर कचरा कमी करा जो काय कचरा कराल तो आयदर तुम्ही रिसायकल करा किंवा रियूज करा पण तुमची एनवायरमेंट तुम्ही हेल्दी ठेवा हा बेसिकली आमचा त्याच्या पाठचा कॉन्सेप्ट hmm. आता एक थोडासा एक असा सेन्सिटिव्ह विषय म्हणजे कसं की तुमच्या स्वतःच्या गाड्यांमध्ये तुम्ही कचरा हे करत नेलात म्हणजे का तर ही पॅशन आहे आणि ती जी एक तळमळ आहे की मला यावर काहीतरी करायचं आहे त्या तळमळीमधनं माणूस एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत जाऊ शकतो ना मग जेव्हा आपला विचार असा खूप मोठा होतो की मला आज दो दोन घरं वीस घरं दोनशे घरं आणि दोन लाख तेव्हा कुठेतरी आपल्याला फंड्स लागतात की नाही की एवढी हे मशीन टाकायचे आणि अजून तुझे प्लॅन्स असतीलच ज्याच्याबद्दल आपण बोलूया पण मग अशा वेळेला कसं काय हा निधी उभा राहिला कारण मी एवढी मोठी विजन मी बघितलंय ते केंद्र सोपं नाही येते आणि आता तू तिकडे कॅफे वगैरे पण काढणार आहेस म्हणजे लोक येणार छान झाडं बिडं असं म्हणजे पर्यटन केंद्र आहे तर ते मग ते हा कसं काय म्हणजे तुम्ही केलं ते आता कसं असतं की तू म्हटलीस तसं की प्रत्येक ह्याच्यासाठी फंड्स लागतात सुरुवातीला म्हटलं तसं की पहिली आठ वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली केली तेव्हा लोकांनी मदत तुमच्या खिशातले पण पैसे आम्ही आमच्या खिशातले खूप पैसे त्याच्यात टाकलेले होते आम्ही पर्सनल लोकांनी पण पर टाकलेले होते आम्ही डायरेक्टर लोकांनी पण आम्ही आमचे पैसे त्याच्यात टाकलेले होते तुझ्यासारखे काही आमच्या मदतीला पण आमचे मित्र मैत्रिणी सगळे आलेले ओळखीचे झाले होते ते ओळखीचे झाले आता कसं झालं वेळेला पहिल्यांदा सुरुवातीला असं होतं ना की लोकांना विश्वासच नव्हता हो की असं काय होऊ शकू शकत पण वेळेला आम्ही आता पाच वर्ष हे सस्टेन करून दाखवलं ते कसं असतं की कुठलाही प्रोजेक्ट तुझं चालू झालं आणि ते प्रोजेक्ट जर तुझं पाच वर्ष मिनिमम चाललं तर ते पुढे पुढे चालणार ह्याची लोकांना गॅरंटी गॅरंटी होते बरोबर आता जेव्हा आम्ही पाच वर्ष हे प्रोजेक्ट व्यवस्थित चालून दाखवलं आणि नुसतं चालवलं नाही सी चालवणं आणि वाढवणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत मी पंचवीस लोकांचा कचरा आणला दोन रॅक पिकर्स बायकांना ठेवलं तो सॅग्रिगेट केला पाठवून दिलं आणि मी पाच वर्ष एवढंच काम करत राहिले तर मी ते युनिट चालवते पण जेव्हा आम्ही लोकांच्या पुढे गेलो तेव्हा सांगितलं की बाबा पहिले पंचवीस घरं होती आता आमची शंभर घरं झाली पहिले दोन महिला होत्या आता आमच्याकडे चार महिला झाल्या आता आम्ही दोन लाख घरांपर्यंत गेलो सो आमचा हा जो ग्राफ म्हणजे एम्प्लॉयमेंटचा ग्राफ पण वाढतोय त्या एम्प्लॉय एम्प्लॉईड महिलांसाठी ज्या ज्यांना आम्ही नोकरी दिलेली आहे त्यांच्या त्यांचं अप्लिपमेंट पण करतोय परत आता आमचे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत त्यांची संख्या वाढत आहे आमच्या कचऱ्याची क्वांटिटी वाढत चालली आहे हे जेव्हा लोकांना वाढायला तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि हा कॉन्फिडन्स जेव्हा बिल्ड झाला ना तेव्हा आता आम्ही सीएसआर साठी जायला लागलो म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सीएसआर मध्ये येतं का ग म्हणजे मी का, का हे सगळं सांगते प्रेक्षकांसाठी की आपण नुसतं ऐकतो सीएसआर सीएसआर आणि अशा वेळेला आपल्याला वाटतं की काय बरं म्हणजे मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्या आता मला वाटतं सीएसआर कंपल्सरी झाला काही पर्सेंटेज ऑफ युअर रेव्हेन्यू असा तर मग अशा वेळेला तुमचं सीएसआर आहे म्हणजे त्याला नक्कीच सी एस आर म्हणजे जर कोणाला असं वाटलं की नाही हे खूप छान कार्य करत आहे आणि खरं म्हणजे हे कार्य आहे ना तू तर तुझं आयुष्य झोकून दिलेलं आहेस आज एखादं असेल की ज्याला खूप वाटतं या विषयावर पण मी वेळ देऊ शकत नाहीये मग मी अशा वेळेला काही जर मदत माझ्या मद सीएसआर मध्ये येत असेल तर तुम्ही हे अगदी आनंदाने स्वीकाराल नक्कीच नक्कीच नकिस, नक्कीच स्वीकाराल आणि मी म्हटलं तसं की आता जे आमचं प्रोजेक्ट चालतं ना ते सगळं सीएसआर मधनच चालू आहे किंवा आता ह्या दोन गाड्या ज्या आम्ही ई व्हेकल्स घेतल्या त्यासाठी पण आम्हाला सीएसआर फंडिंग मिळालं किंवा ह्या महिलांसाठी पण आम्ही आता मी तुला म्हंटल की हा आता कसं असतं मी तुला म्हटलं की आम्ही इलेक्ट्रिसिटी दिली आम्ही कनेक्शन दिलं पण हे जे आम्ही दिलेलं असतं त्याच्यापाठी कोणाचा तरी पैसा लागलेला असतो मग हा पैसा कोणाचा आहे तर हा सीएसआर फंड मधनच आलेला पैसा आहे आणि हे आमचं प्रोजेक्ट पूर्णपणे सीएसआर मध्ये बसणारं प्रोजेक्ट आहे त्यामुळे कुठलीही कंपनी असते आणि मी म्हणतात तसं की आमचा हा चढ चढता जो ग्राफ आहे कामाचा आहे त्यामुळे सीएसआर फंडिंगसाठी पण आता कंपन्या ना कुठेतरी कॉन्फिडन्स आलाय की ठीक आहे ते कसं असतं ना की जेव्हा कंपनी एखादी आम्हाला पैसे देते तेव्हा त्या ते कंपनीला पण पाहिजे असत की अरे मी आज तुम्हाला एक लाखभर रुपये देणार तर ते तुम्ही नीट वापरणार का नाही वापरणार नाही पण तुमचं जे म्हणजे मी नेहमी म्हणते की माणूस बोलण्यापेक्षा वर्क स्पीस स्पीक्स म्हणजे तुमचं कार्यच म्हणजे तुमची तळमळ आहे तुमची त्याच्यामध्ये ऊर्जा लागलेली आहे तुमचं एक स्वप्न आहे जे तुम्ही ऑलरेडी पूर्ण केलंय पण ते आता अजून खूप भव्य दिव्य करायचंय दिसत ना बरोबर कार्य जेव्हा दिसत तेव्हा मला असं वाटतं की ते पुढे जाणारच आणि जग बदलायला निघालोय तर आपल्या छोट्याशा कम्युनिटी मध्ये म्हणजे समाज आपल्या आजूबाजूच जरी कम्युनिटी आपण बदलली तरी आपलं आयुष्य सार्थ झालं नाही का नक्कीच नक्कीच सार्थ झालं तुला अजून एक गोष्ट सांगते जर्मनीचा जो डी डब्ल्यू चॅनल आहे त्यांची इको इंडिया म्हणून एक सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये त्यांनी आमचं हे प्रोजेक्ट पूर्ण प्रेझेंट केलं होतं आणि मोस्ट uh, इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणून युनिसेफनी आम्हाला अवॉर्ड दिलं होतं सो so, ठाण्या ठाणेकरांनी बनवलेलं हे प्रोजेक्ट आज इंटरनॅशनल लेवलवरती लोकांनी अप्रिशिएट केलं ह्याचा ठाणेकर म्हणून मला जेवढा अभिमान आहे तेवढाच एक भारतीय म्हणून मला जास्त अभिमान आहे किंवा युनिसेफसारख्या संस्थेकडनं आम्हाला अवॉर्ड मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि मला असं वाटतं की हे जे तू कार्य करते आहेस तुम्ही सगळेजण समर्थ भारत व्यासपीठाचे लोक कार्य करताय तुम्ही आणि म्हणजे खऱ्या अर्थाने समाज जो समाज सुधारणा समाज परिवर्तन म्हणा म्हणजे नुसतं क मला काय आवडलं माहिती आहे कचऱ्याचं व्यवस्थापन ही एकच गोष्ट नाही आहे तर त्याच्यातनं या ज्या महिला आहेत त्यांना रोजगार मिळवून देणं त्यांना त्यांचं अस्तित्व मिळवून देणं अशा प्रकारे पूर्ण समाजाचं परिवर्तन एका छोट्याशा प्रकल्पाद्वारा होऊ शकतं हे फार सुंदररित्या तुम्ही सिद्ध केलेलं आहे फक्त त्यासाठी लागणारी तळमळ जी आहे जी स्वस्त ती खरंच वाखडण्याजोगी आहे त्यामुळे आदिती तू इथे आलीस आणि हे जे काय आमच्याशी शेअर केलंस ते खूपच सुंदर आहे आणि ते सगळ्यांनी ऐकून त्याच्यापासून जर प्रेरणा घेतली तर खूप काही बदलेल आणि आपला देश इतका पुढे जाईल तुम्ही भारत समर्थ भारत हो असं म्हटलेलं आहे ना तर खऱ्या अर्थाने आपण समर्थ होऊ असं मला वाटतं तर तुझ्या पुढच्या कार्याला म्हणजे तुमच्या खूप मोठे प्लान्स असतील त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तू इथे येऊन आम्हाला खरंच एवढा वेळ दिलास मला माहिती आहे तुला जायचं आहे परत तिकडे कामाला आणि बाकीची पण तुझी कामं चालू आहेत पण खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे मलाही इथे तू इन्व्हाइट केलंस त्याच्यासाठी खूप खूप आभार आज आपण खूप अतिशय सुंदर अशी आदितिदायनीत आपल्याला काही माहिती दिली आणि इतकं मोठं कार्य समाजकार्यात चालू आहे म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की अरे पृथ्वीवर हे होतं आहे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे पण त्यासाठी एक छोट्याशा प्रकल्पापासून सुरुवात करून एक खारीचा वाटा उचलून आज खूप मोठा सेतू म्हणतात तसा आपल्याला बांधायचा आहे आणि त्यासाठी त्या खूप कार्य करत आहेत तर असेच आपण अनेक जे समाजकार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना आपण सर्व काहीमध्ये आणणार आहोत आणि तुमच्या सर्वांशी ते शेअर करणार आहोत आजचा जर एपिसोड तुम्हाला आवडला तर तो शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला जर अजून का काही व्यक्तींना आणावं असं वाटत असेल की ज्यांनी असं खूप काही कार्य केलेलं आहे तर आम्हाला कमेंट्समध्ये लिहा हा एपिसोड तुम्हाला आवडला का तुमच्या काही सूचना असतील जरूर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आम्ही वाट बघत आहोत पुन्हा एकदा भेटूया परत पुढच्या एपिसोडमध्ये सर्व काहीमध्ये